विदेशी गुंतवणुकीला आपला विरोध असून विदेशी मालावर बहिष्कार टाकून स्वदेशीचा वापर करा असे आवाहन योगगुरु रामदेव बाबा यांनी केले. योग शिबिरानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, 2012 मध्ये आपण काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात देशभर लढा देणार असून उमेदवारांकडून शपथपत्र घेण्यात येईल. देशातील भ्रष्टाचार विरोधात ज्यांनी ज्यांनी लढा देण्याचा प्रयत्न केला त्यांना काँग्रेसने बदनाम करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसलाच फक्त आपली अडचण आहे. राजकीय मंडळींनी पैशासाठी आपल्या देशातील विक्री क्षेत्र परदेशी लोकांच्या हाती देण्याचा डाव आखला आहे. देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी सशक्त लोकपाल असणे गरजेचे असले तरी केवळ लोकपालमुळे भ्रष्टाचार संपेल असे नाही. देशातील खाण उद्योग, साधन सुविधा, औषध निर्मिती, शिक्षण आणि विक्री क्षेत्रामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होत आहे. यावेळी रामदेव बाबांनी भ्रष्टाचारी राजकारणी आणि लोकांबरोबरच विदेशी कंपन्या आणि त्यांच्या मालावर सार्वजनिक बहिष्कार टाकण्याबरोबरच स्वदेशीचा स्वीकार करण्याचं आवाहन केले. आपण यापुढील काळात निवडणुका असणाऱ्या 5 राज्यांमध्ये जाऊन तेथे भ्रष्ट नेत्यांविरुद्ध आंदोलन करणार आहोत. जनतेनेही सहकार्य करून त्या नेत्यांवर बहिष्कार टाकावा असे आवाहन रामदेव बाबांनी केले. स्विस बँकेत काळा पैसा जमा केलेल्या पुण्यातील नगरसेवकाचे नाव विचारले असता रामदेव बाबांनी या प्रश्नाला बगल दिली. एखाद्या व्यक्तीचे नाव सांगितल्यास विनाकारण एकमेकांवर आरोप होऊन हे प्रकरण व्यक्तिगत पातळीवर येते असे त्यांनी नमूद केले. एक तो मजबूत लोकपाल जिसके ऊपर देश में बहुत बड़ी बहस चल रही है, एक अच्छा वातावरण बन रहा है और सरकार को भी आखिर झुकना पड़ेगा, मजबूत लोकपाल लाना ही पड़ेगा. और मजबूत लोकपाल एक मजबूत लोकपाल की नियुक्ति से लेकर के उसकी पूरी कार्य पद्धति तक एक ऐसी परंपरा बने कि जिससे कि वास्तव में भ्रष्टाचार मिटे. नहीं तो हमारे यहां पर एग्जिस्टेंस सिस्टम में भी तो बहुत अधिकारी है, 1,00,000 से ज्यादा कानून है. यदि हमने हल्का कानून बनाया तो जैसे 1,00,000 कानूनों की हालत हुई वो इसकी हो जाएगी. जैसे बैंकों में ट्रांसपेरेंसी है, लोग कहते हैं जहां पैसा होता है वहां बेईमानी तो होती है, जहां पैसा होगा वहां तो भ्रष्टाचार होता ही है. देखो जो घोटाले करने वाले बैंक उनको छोड़ दीजिए, वो तो जो है बैंक बनाए जाते हैं घोटाले करने के लिए, उनकी बात नहीं कर रहा हूं.